नाशिक रोड भीमनगर येथे मंगळवार 25 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय. बघूया सविस्तर बातमी. नाशिक रोड भीमनगर येथे मंगळवार 25 ऑगस्ट रोजी 25 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने इथं संपूर्ण परिसर एक आठवड्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय. 11 पुरुष 12 महिला व 2 लहान मुले असे एकूण 25 रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण परिसर 9 ठिकाणी सील करून फवारणी करण्यात आली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी व विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन विभागीय अधिकारी दिलीप मेनकर यांनी केले. काल नाशिक रोड विभागातील जेल रोड परिसरामध्ये भीमनगर भागामध्ये पेशंटची संख्या जास्त प्रमाणात वाढत असल्या कारणाने वारंवार त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेता त्या ठिकाणी काल अखेर जे काही 25 पेशंट आढळून आले या 25 मध्ये 12 पुरुष आहेत, 11 महिला आहेत आणि 2 लहान मुलं आहेत. ही जर संख्या विचारात घेतली तर त्या परिसरामध्ये या आजाराचा जो काही प्रसार आहे तो मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसून येतं आणि म्हणूनच एकमेकाचा कॉन्टॅक्ट होऊ नये, संपर्क होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात कंटेनमेंट झोन आपण केलेला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये मायक्रो कंटेनमेंट झोन केले जायचे, परंतु हा जो काल भीमनगरमध्ये केला हा मॅक्रो स्वरूपाचा, मॅक्रो म्हणजे मोठा विस्तार त्याचा आहे. त्यामुळे जवळजवळ 9 ठिकाणी आम्ही त्या गल्ल्या किंवा रस्ते जे आहे सिलिंग पॉईंट ज्याला म्हणतो आपण ते 9 ठिकाणी आम्ही बंद केलेले आणि त्या ठिकाणून येणे जाण्यावर प्रतिबंध घातलेला आहे. त्याबाबतचा जो नकाशा आहे तो पोलीस डिपार्टमेंटलाही आम्ही कळवलेला आहे. त्याचप्रमाणे आमचं फ्लाईंग स्क्वॉड जे आहे ते त्याच्यावरती लक्ष ठेवून आहे की जेणेकरून त्या ठिकाणी लोकांची येण्या जाण्यावरती हे व्हावं, मज्जा व्हावा. तसेच आपण पेशंटची संख्या जास्त असल्यामुळे संपूर्ण परिसर त्या ठिकाणी जवळजवळ 2 वेळा आपण प्रतिबंधक फवारणी, औषध फवारणी करून केलेलं आहे. तर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष शशीबाई उनवणे यांनी प्रशासनाला तेथील कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक औषधे व सुविधा पुरवण्याची विनंती केली आहे. नाशिक रोड, जेल रोड आणि भीमनगर हा जो परिसर आहे जेल रोड विभागातला, यामध्ये कोरोनाचे पेशंट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जरी या ठिकाणी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी बंदोबस्त दिलाच आहे, परंतु याही ठिकाणी इथल्या नागरिकांना महापालिकेच्या आणि संबंधित प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी जे काही औषध गोळ्या असतील, ज्या इतर काही सुखसुविधा असतील त्या दिल्या गेल्या पाहिजेल अशी या ठिकाणी मी मागणी करतो. यावेळी डॉक्टर जितेंद्र ज्ञानेश्वर, राजेश पाळदे, अशोक साळी सोबत कर्मचारी व नर्सेस उपस्थित होत्या. 9 न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे, नाशिक रोड.